नमस्कार, शेअर इमोशन्स यूट्यूब चॅनल मध्ये सर्वांचं स्वागत। आज आपण अशा एका ठिकाणाला भेट देणार आहोत जे ठिकाण आहे इतिहासाचं साक्षीदार। कोल्हापूर जिल्ह्यातील गगनबावडा तालुक्यातील पळसंबे येथील बावडेकरवाडा म्हणजेच झपाटलेला चित्रपटातील इनामदारवाडा। चला तर मग जाऊया। पछाडलेला चित्रपट प्रदर्शित झाला। या चित्रपटानं प्रसिद्धीचे उच्चांक गाठले। हॉरर कॉमेडी असलेला हा चित्रपट लोकांना खूप आवडून गेला आणि तो माझ्या अधिक जवळचा आहे, कारण की कॉमेडीचा किंग लक्ष्मीकांत बेर्डे यांचा गाजलेला शेवटचा चित्रपट या चित्रपटाला म्हटलं तर काही वावगं ठरणार नाही। लक्ष्मीकांत बेर्डे यांनी आजवर अनेक भूमिका केल्या आणि या भूमिका अजरामर करून दाखवल्या, आणि त्यापैकीच एक पछाडलेल्या चित्रपटातील विनोदी मांत्रिकाची भूमिका। कोल्हापूरमधील रंकाळ्यासमोरील थेट गगनबावड्याला जाणारा रस्ता मला पळसंबे येथे घेऊन आला। रस्त्यालगतच हा बावडेकरांचा वाडा स्थित आहे। या वाड्यामध्ये अनेक चित्रपटांचं चित्रीकरण झालं। याखेरीज या वाड्याला मोठा इतिहास आहे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील पंत अमात्य रामचंद्र यांचा हा वाडा आहे। सध्या या वाड्याची देखभाल त्यांचे वंशज करतात। बावडेकरांचा वाडा म्हणूनही हा वाडा या भागामध्ये प्रसिद्ध आहे। पंत अमात्य रामचंद्र यांच्या घराण्यातील काही निवडक वस्तू या वाड्यामध्ये पर्यटकांसाठी खुल्या करून ठेवल्या आहेत। हा वाडा दोन मजली आहे। वाड्याच्या बाहेरच्या बाजूला दोन तोफा ठेवल्या आहेत। त्याचबरोबर काही कोरीव काम असणारे शेळा सुद्धा इथे आपल्याला दिसतात। वाड्याच्या आतमध्ये शूटिंगसाठी परवानगी नसल्यामुळं आपण आतील वस्तू दाखवू शकत नाही। प्रौढांसाठी 30 रुपये तिकीट वाडा बघण्यासाठी घेतलं जात। हा वाडा पाहिल्यानंतर तुम्हाला अनेक चित्रपटांची आठवण झाली असेल। यामध्ये बिनकामाचा नवरा, पिंपळ पान या सिरियलचं शूटिंग सुद्धा इथंच व्हायचं, ज्योतिबाचा नवस, मुंबईचा फौजदार। त्याचबरोबर हा वाडा खऱ्या अर्थाने प्रसिद्ध झाला तो म्हणजे पछाडलेला या चित्रपटापासून। पछाडलेला या चित्रपटामध्ये खूप मोठी स्टारकास्ट होती। या चित्रपटामध्ये मुख्य भूमिकेत होते भरत जाधव, त्याचबरोबर लक्ष्मीकांत बेर्डे, श्रेयस तळपदे, नीलम शिर्के, वंदना गुप्ते, दिलीप प्रभावळकर, विजय चव्हाण, महेश कोठारे यांसारखे अनेक दिग्गज कलाकार या चित्रपटामध्ये होते। तर नुकतीच काही दिवसांपूर्वी या वाड्याला भेट दिली ते म्हणजे भरत जाधव यांनी। बऱ्याच वर्षानंतर या ठिकाणाला भेटून त्यांना नक्कीच आनंद झाला असेल आणि हाच आनंद त्यांनी प्रेक्षकांबरोबर शेअर केला आणि इंस्टाग्रामवर त्यांचा एक फोटो सुद्धा शेअर केला होता। आज 17 वर्षांनंतर पाय इनामदारांच्या वाड्याकडे आपसुकच वळाले, इथे अजूनही त्यांचा भास होतो असं कॅप्शनही लिहिलं आहे आणि यामुळेच हा वाडा पुन्हा एकदा चर्चेला आला आहे। तर तुम्हाला पछाडलेला चित्रपटातील कोणता डायलॉग अजूनही पाठ आहे ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून कळवायला विसरू नका। आणि लक्ष्मीकांत बेर्डे यांचा हा गाजलेला शेवटचा चित्रपट याबद्दल तुम्हाला काय वाटतं हेही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा। आणि अशाच प्रकारच्या वेगळ्या स्टोरीज, लव स्टोरीज आणि बायोग्राफीज जाणून घेण्यासाठी चेरी इमोशन्स यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, त्याचबरोबर बेल आयकॉनवर प्रेस करा। धन्यवाद।